नमस्कार शिक्षक व पालक बंधू आणि भगिनींनो आपल्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी चाळीस पर्यंतच्या संख्या अभ्यासल्या आहेत ज्यामध्ये दशक व एकक यासह त्या संख्यांचं लेखन आणि वाचन मुलांनी अभ्यासलेलं आहे पहा या ठिकाणी आपल्या बोर्डवर चार दशकाच्या घरामध्ये चार दशक दिसत आहेत या दशक मणिमाळा आहेत ज्या प्रत्येक दशकाच्या आहेत आणि याच्यामध्ये चार दशक आहेत म्हणजे दशकाच्या चार आणि एककाच्या घरामध्ये काही नाहीये म्हणजे शून्य आहे आणि या दोघांना मिळून चा एक संख्या तयार होते चाळीस या चाळीसच्या संख्येच्या पुढं आपल्याला एकेचाळीस ते पन्नास या संख्या अभ्यासायच्या आहेत ओळख करून घ्यायची आहे तर पहा या चार दशकामध्ये हा एक एकक एक मिसळला की संख्या वेगळी तयार होते दशकाच्या घरामध्ये चार दशक आहेत आणि एककाच्या घरामध्ये एक आहे म्हणजेच या दोघांना मिळून एक नवीन संख्या तयार होते या पद्धतीनं चार दशक एक आपण हिचं इकडं लेखन करूया चार दशक आणि एक एकक याचं वाचन काय आहे चार दशक म्हणजे चार दशकाच्या माळा म्हणजे किती मनी चाळीस मनी आणि एक सुट्टा आहे म्हणून चाळीस अधिक एक हे सुद्धा याचं वाचन असतं आणि या संख्यांना दशक आणि एककाला जोडून आपण एक, एक नवीन संख्या तयार करतो तिचं नाव आहे एक्के चाळीस या संख्येचं नाव सुद्धा आपल्याला शब्दामध्ये लिहिता आलं पाहिजे बघा संख्येचं नाव काय आहे एक्के चाळीस ही नावं वा, आपण वाचत वाचत लिहिली तर आपली कधी चुकत नाहीत आणि संख्येचं नाव काय तयार झालंय एक्केचाळीस यानंतर पुन्हा दुसरा एक एकक एक यामध्ये मिसळला जातो आता एककाच्या घरामध्ये बदल झालेला आहे मात्र दशकाच्या घरामध्ये जशाला तसा आहे चारच दशक आहेत मग एककाच्या घरामध्ये किती आले आता दोन एकक आले आणि एक नवीन संख्या तयार झाली चार दशक दोन एकक बा काय तयार झाली चार दशक दोन एकक ती संख्या आपण इथं लिहूया चार दशक आणि दोन एकक चार दशक म्हणजेच किती चाळीस आणि दोन एकक म्हणजे किती दोन म्हणजे संख्येचं वाचन काय होईल चाळीस अधिक दोन आणि मग संख्येचं वाचन चाळीस अधिक दोन आहे म्हणून संख्या तयार झाली बेचाळीस आणि या संख्येचं नाव आपल्याला लिहिता आलं पाहिजे ते नाव असं असणार आहे बेचाळीस बघा बे चाळीस या पद्धतीनं त्यानंतर पुन्हा एक एकक यामध्ये मिसळणार आहोत आणि आता चार दशक आणि तीन एकक झालेले आहेत संख्या पुन्हा बदलणार आहे चार दशक तीन एकक संख्येचं लेखन चार आणि तीन म्हणजे चार दशक तीन दशक आणि एककाच्या रूपामध्ये ही संख्या कशा पद्धतीने लिहिली जाईल चार दशक आणि तीन एकक तिचं वाचन असणार आहे चार दशक म्हणजेच चाळीस अधिक तीन संख्या तयार होणार आहे त्रेचाळीस लेखन असणार आहे त्रेचाळीस त्यानंतर पुन्हा एक एकक यामध्ये मिसळला जाईल संख्या होईल चार दशक चार म्हणून आपल्याला पुन्हा एकक बदलणार आहेत आपण आणि चार दशक चार या पद्धतीने या संख्येचं नाव झालेलं आहे चार दशक चार बघा दशकाच्या घरामध्ये चार एककाच्या पण घरामध्ये चार आणि वाचन असणारे चार दशक म्हणजेच चाळीस अधिक चार एकक एक म्हणजे चार असं मिळून संख्या तयार होईल चववे चाळीस आणि संख्याचं नाव लिहिलं जाणार आहे चौवे चाळीस बघा प्रत्येकामध्ये चाळीस दिसत आहेत कारण दशक कोण आहे चाळीस आहे चाळीस आणि एक एक्केचाळीस चाळीस आणि चार चव्वेचाळीस पुन्हा एक एकक वाढवूया आता एककांची संख्या झालेली आहे पाच दशक मात्र चारच आहेत म्हणून एककाच्या घरामधली पुन्हा संख्या बदलणार आहे चार दशक आणि पाच एकक होणार आहेत चार दशक पाच एकक आणि या दोघांना मिळून संख्या तयार होणार आहे पंचेचाळीस दशकाच्या घरामध्ये किती आहेत चार एककाच्या घरामध्ये किती आहेत पाच म्हणजे चार दशक म्हणजेच किती चाळीस आणि पाच सुट्टे एकक किती दिसत आहेत पाच म्हणजे वाचन काय आहे चाळीस अधिक पाच संख्या तयार होणार आहे पंचेचाळीस आणि नाव असणार आहे खालील पद्धतीनं चाळीस बघा प्रत्येक संख्येचं नाव हे चाळीस न शेवट होतोय कारण प्रत्येक संख्येमध्ये चार दशक आहे पंचेचाळीस त्यानंतर पुन्हा एक एकक यामध्ये मिसळला जाईल दशक एकक झाले सहा संख्या झाली चार दशक सहा म्हणजेच चार दशक सहा म्हणजे चाळीस अधिक सहा संख्येचं नाव आहे शेहेचाळीस पुन्हा एक एकक एक मिसळूया दशक एककाची संख्या झाली सात एकक किती झाले सात दशक मात्र तेच आहेत चार दशक सात चार दशक आणि सात एकक म्हणजेच चाळीस अधिक सात संख्या तयार होईल सत्तेचाळीस संख्येचं नाव असणार आहे सत्तेचाळीस यानंतर पुन्हा एक एकक मिसळूया एककांची संख्या झाली आठ दशक मात्र सातच चारच आहेत चार दशक आठ म्हणजेच चार दशक आठ म्हणजेच चार दशक म्हणजे चाळीस आणि आठ म्हणजेच आठ अशा पद्धतीनं संख्या झाली अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस पहा पुन्हा एक एकक आपण यामध्ये मिसळणार आहोत एककांची संख्या झाली नऊ म्हणून आता इथली पण संख्या बदलणार आहे चार दशकाला चार दशक, दशक नऊ एककाला नऊ एकक म्हणजे संख्या चार दशक नऊ आहे हेच आपण दशक आणि एककाच्या एक खाण्यामध्ये लिहूया चार दशक नऊ म्हणजेच चाळीस अधिक नऊ म्हणजेच एकोणपन्नास एकोणपन्नास आणि आपण आता एक पुन्हा एक एकक यामध्ये मिसळणार आहोत एककांची संख्या झाली दहा पहा या ठिकाणी गंमत आहे एककांची संख्या दहा झाली म्हणजेच या ठिकाणी आपण एक दशक नवीन दशक आपण या ठिकाणी तयार करू शकतो आणि या दहाच्या ऐवजी आपण हा दशक या ठिकाणी मांडू शकतो म्हणून आता बघा मांडणी काय दिसते आपल्याला समोर एकक दहा होते पण या दहा एककापासून एक दशक तयार झालाय मग हा दशक आपण कुठं ठेवू शकतो दशकाच्या घरात ठेवू शकतो म्हणजेच आता एककांची संख्या किती झाली आहे दशकाची सॉरी दशकाची संख्या किती झाली आहे पाच आणि एककाची संख्या किती झाली आहे शून्य या दोघांना मिळून एक नवीन संख्या तयार झाली तिचं नाव आहे पाच दशक शून्य एकक आपण याच्यामध्ये पण लिहूया पाच दशक शून्य एकक बघा दशकाच्या घरामध्ये पाच दिसतायत म्हणजेच यांची किंमत किती आहे पन्नास अधिक शून्य पन्नास, पन्नास हे शब्दामध्ये आपण या पद्धतीने लिहू शकतो अशा पद्धतीने आपण एक्केचाळीस पासून पन्नास पर्यंतच्या संख्या तयार करू शकतो त्यांचं दशक एकक त्यांचं वाचन आणि त्यांची नाव आपण आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत विद्यार्थ्यांना सांगू शकतो आणि ज्याच्या एककाने दशकाच्या सहाय्यानं विद्यार्थी आपले सहज संख्या सांगू शकतील